नमस्कार मंडळी, झकास रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कैरी म्हटले की लगेचच सर्वांच्या तोंडाला पाणी येते। कैरीचे लोणचे, मुरंबा किंवा चटणी काहीही म्हटले की लगेचच खावेसे वाटते। तर आज आपण कैरीचा असा चटपटीत चटकदार पदार्थ बनवणार आहोत, तो आहे कैरीचा मुखवास। एकदा बनवा, वर्षभर खा। आज आपण असा वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला तर वेळ न वाया घालवता इथे मी रेसिपीला सुरुवात करते। त्यासाठी इथे मी 1 किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे। तुम्हाला हवी ती कैरी घेऊ शकता, तोतापुरी, राजापुरी किंवा अगदी गावरान कैरी घेतली तरी देखील चालेल। आपल्याला ही कैरी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर आपल्याला ही पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे। कैरीला छान असे सुती कपड्याने पुसून घ्यायची। एक मात्र काळजी घ्यायची आहे, यावर पाणी राहता कामा नाही, कारण आपण हा वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत आणि यावर जर पाणी राहिले तर हा पदार्थ लवकर खराब होईल। त्यासाठी यावरचे पाणी सगळे पुसून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला या कैरीचा दोन्हीही बाजूचा भाग नको असलेला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। वाळवणीचा पदार्थ नेहमी काळजीपूर्वक बनवायचे असतात, कारण आपण ते वर्षभर साठवणीचे बनवतो आणि जर वर्षभर हा पदार्थ टिकला नाही तर तो लवकर खराब होतो आणि आपले हे पदार्थ वाया पण जातात। त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे। हा पदार्थ आपल्याला न शिजवता बनवायचा आहे। इथे आपली कैरीची साल काढून झालेली आहे। आता आपल्याला कैरीचा जो वरचा भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। या कैरीचा जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला भाग कापून घ्यायचा आहे। आतील जी कोय आहे ती खूपच कडक आहे, त्यामुळे आपल्याला सहज चाकूने कापू शकत नाही। त्यामुळे आपल्याला जेवढा वरचा भाग आहे तेवढा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लांबट आकाराचा इथे मी कैरीचे असे काप करून घेत आहे। कैरीला अशा प्रकारे चिरून घेत आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या कैरीचे काप करू शकता, पण असे लांबट आकाराचे काप दिसायला पण खूप छान दिसतात। तर असेच मी सर्व काप कैरीचे करून घेणार आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे हे कैरीचे काप तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, सर्व इथे मी काप कैरीचे करून घेतलेले आहेत। याला अजिबात पाणी राहिलेले नाही। आता आपण यावर थोडेसे मसाले घालून घेऊयात। सर्वात अगोदर इथं मी 1/2 चमचा हळद पावडर घालते, यानंतर 1/2 चमचा काळी मिरी पावडर घालते, यानंतर 1 चमचा जिरे पावडर घालते, यानंतर इथे मी काळं मीठ 1/2 चमचा घालते, यानंतर लाल मिरची पावडर तिखटनुसार घालते। लक्षात ठेवा, तिखटनुसार इथे लाल मिरची पावडर घालायची आहे। यानंतर चवीनुसार मीठ घालते, यानंतर आपल्याला यामध्ये 3 चमचे पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त पण तुम्ही की पिठी साखर यामध्ये घालू शकता। आज आपण चटपटीत चटकदार पदार्थ असा वाळवणीचा बनवणार आहोत कैरीचा, त्यासाठी इथे मी 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊया। चटपटीत आंबट गोड हा मुखवास खायला खरंच खूप छान लागतो। बघता क्षणी खावसे वाटेल असा हा पदार्थ आहे, पण आपला हा पदार्थ अजून तयार झालेला नाही। हा पदार्थ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एका मोठ्या ताटामध्ये कैरीचे काप अशा पद्धतीने ठेवून देत आहे, सुकवून घ्यायचे आहेत। आणि हे काप सुकवताना एवढी मात्र काळजी घ्यायची आहे, हे काप लांब ठेवले तर ते लवकर सुकतील आणि जवळ जर ठेवले तर त्याला लगेच पाणी सुटेल आणि लवकर कैरीचे काप हे सुकणार नाहीत। त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे कैरीचे काप सुकवायला ठेवायचे आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कैरीचे काप सुकवून घ्या। आता हे कैरीचे काप मी पूर्ण असे सुकायला ताटामध्ये ठेवलेले आहेत। हे कैरीचे काप सुकायला 2 ते 3 दिवस लागतात, कारण आपण हा पदार्थ न शिजवता बनवलेला आहे, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 दिवस व्यवस्थित उन्हामध्ये छान असा सुकवून घ्यायचा आहे, वाळवून घ्यायचा आहे चांगला। इथे तुम्ही पाहू शकता सुकल्यानंतरसुद्धा हे जरासुद्धा ओलसर राहिले नाहीत किंवा यावर अजिबात पाणी सुटलेले नाही। हे आपण छान अशी कैरी कोरडी करून घेतली होती, सुकवून घेतली होती, त्यामुळे आपला हा चटपटीत कैरीचा मुखवास अगदी कोरडा आहे, छान असा तयार झालेला आहे, वाळून पण निघालेला आहे खूप छान। तर आपल्याला हा एका बरणीमध्ये भरायचा आहे, पण बरणी स्वच्छ धुवून आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे, नंतरच आपला हा कैरीचा मुखवास आपल्याला या बरणीमध्ये वर्षभर साठवून ठेवू शकतो, म्हणजे तो व्यवस्थित वर्षभर राहील, खराब होणार नाही, एवढी मात्र याची काळजी घ्यायची आहे। तर मंडळी, आजचा हा कैरीचा मुखवास वर्षभर साठवणीचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर्षी उन्हाळ्यात हा कैरीचा मुखवास तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा हा कैरीचा मुखवास कसा झाला
ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा, शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा, म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या रेसिपीमध्ये। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।